7800 बोगस शिक्षकांचा आकडा समोर आलाय. टीईटी परीक्षेसाठी म्हणून अनेक प्रश्न उभे राहत आहेत आणि परीक्षा परिषद अध्यक्ष दत्तात्रय जगताप सध्या बोलतात. सायबर पोलीस या तपास कामात जी काही माहिती मागत आहेत ती सर्व माहिती आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही त्या सर्व यंत्रणेला आम्ही सादर करत आहोत. सर, आता आपण 2013 पासून माहिती मागवलेली आहे, तर आतापर्यंत किती सर्टिफिकेट्स आपल्याकडे जमा झालेली आहेत, आपण त्यांच्यावरती काय कारवाई करणार आहात? हां, तर 13 फेब्रुवारी 2013 नंतर काय झालं की टीईटी ही कंपल्सरी लागू झालेली आहे. आतापर्यंत आम्हाला 6086 प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि आता हे 6086 प्रमाणपत्राची पडताळणी आम्ही काय करणार आहोत, हे आमची सारी टीम एकदा सायबर पोलीसकडून परत आली की आम्ही ते तपासण्याचं काम सुरू करणार आहोत. यामध्ये जे बोगस आढळतील तर ते बोगस आढळले तर त्यांच्यावर जे नियमाप्रमाणे आम्ही जी काही आहे ती कारवाई ती पूर्णपणे करणार आहोत. सर, आता ही 2013 झाले किंवा आता हे नाही, 13 फेब्रुवारी 2013 नंतर ते 2020 पर्यंत असतील किंवा सायबर पोलिसांचा जो 19-20 तपास आहे त्याच्यामध्ये असतील, त्यांच्यावरती कारवाई म्हणजे काय? हे जर शिक्षक आता शिकवत असतील तर त्यांना आपण हटवणार का पदावरून, निलंबन किंवा काय करणार? त्यांची 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त जे आहेत आणि जर ते प्रमाणपत्रामध्ये जर ते खोटे आढळले, त्यांचे प्रमाणपत्र आढळले खोटे, तर त्यांच्या नियुक्ती प्राधिकाराला तसं कळवण्यात येईल आणि त्यांच्यावर नियमाप्रमाणे जे ते सेवामुक्त होताना होणार असते, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सेवेत राहणार नाहीत आणि त्यांच्यावर जे भारतीय दंडविधानाप्रमाणे फसवणूक केले म्हणून जे काही जे गुन्हे आहेत ते संपूर्ण यंत्रणा ही शिक्षण विभागाची यंत्रणा त्यांच्या पाठीमागे लागून आणि त्यांच्याकडून ते पूर्णपणे योग्य ती नियमाप्रमाणे पुढील कारवाई होईलच. सर, हे 7800 जे आता समोर येत आहे अपात्र, हे कधीपासूनचे आणि कुठल्या अपात्र सेवेत आहेत का? याविषयी काही सांगता येणार नाही आम्हाला, कारण कसं की ते जोपर्यंत ते त्यांची माहिती 7800ची संपूर्ण यादी आमच्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला त्यावर काही सांगता येणार नाही. सायबर पोलिसांनी काय कुठली मागणी तुमच्याकडे केली कागदपत्रांची? त्यांनी सायबर पोलिसांनी आमच्याकडे कागदपत्रांची मागणी केलेली नाही अजून, ते शोधत त्यांनी फक्त आकडेवारी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांना तपासामध्ये जे काही कामासाठी जे काही मनुष्यबळ लागतंय आणि संपूर्ण त्या संदर्भामध्ये आम्हाला त्याची जास्त माहिती असल्यामुळे त्यांना जे काही माहिती लागते किंवा मनुष्यबळ लागतं ते संपूर्ण मनुष्यबळ आम्ही त्यांना पुरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता सध्या ते गेले 4-5 दिवसापासून तिथेच काम करत आहेत ते संपूर्ण. नाही आता सांगता येणार नाही ना, कारण ते आता पोलीस तपासाचा भाग आहे. 19-20 जास्त प्रमाणामध्ये ते दिसतंय. मागवले मात्र मग हे यामध्ये फक्त 18-19-20 पाहतोय. 8 दिवसात आकडेवारी जर गेली नाही या सगळ्या शिक्षकांसंदर्भातली तर कारवाईचा इशारा सुद्धा आता पोलिसांनी दिलेला आहे. जिल्ह्यानुसार टीईटी परीक्षेची आकडेवारी आता परीक्षा परिषदेनं मागवण्यात आली आहे आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असं देखील अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितलेलं आहे.